आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकुड ते पंढरपूर आषाढी वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान. विठ्ठलनामाच्या गजरात महिला अबालवृद्धांचा उत्साही सहभाग. कागल तालुक्यातील सुळकुड येथील माळी महाराजांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या विठ्ठल रुक्मिणी दिंडीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. शुक्रवार दिनांक 13 रोजी सकाळी 9 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील आणि जवाहर साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. परमाणूसह महिला आणि अबालवृद्धांनी या दिंडीमध्ये उत्साही सहभाग घेतला आहे. विठ्ठलनामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या अभंगात ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. ही दिंडी मांगूर, बोरगाव, नुरसीवाडी, कोची, वाटवरे या मार्गे गुरुवार दिनांक 19 रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दिंडी चालक पुंडा पार्वती यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या दिंडीत दत्तात्रय हेगाजे, तात्यासो भीमांना, सखाराम लगारे, कलगोंडा भिकाप्पा, यलगोंडा खोत, श्यामा कोठावळे, बाळासो वाणी, बापू करप्पा, बापू लोहार, जगन्नाथ पार्वते यांच्यासह भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परमार्थासारखा लाभ नाही, सत्यासारखे तप नाही, पंढरीसारखे तीर्थ नाही, संसारसारखे दुःख नाही, याचा अनुभव घेण्यासाठी सुळकुडहून पायी दिंडी सोहळा श्री माळी महाराजांच्या कृपाशीर्वादाने सुळकुडहून पायी दिंडी पंढरपूरला चाललेला आहे. आणि आज आपल्याबरोबर वारकरी संप्रदायातली लोके इथं आहेत आणि त्यांचा अनुभव घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. मी श्री नागोंडा पर्वत यांना विचारू इच्छितो की तुमचं कितवा वर्ष आहे या दिंडीचं? हे 18 वर्ष आहे. आणि कोणत्या सालाला दिंडी चालू झाली? 2000 सालाला चालू झाली. आणि या सुरुवातीला तुमचे 2000 सालाला जी दिंडी चालू झाली त्या दिंडीत सुरुवातीला किती लोक होती? आम्ही 4 ते 5 लोक आहे. बाबू कोरे, चामा कोठावळे, ढोलबा हेगाजे, हे 5-6 लोक होता मी होतो. आणि आज तुमच्या या दिंडीमध्ये किती लोक आहेत? जवळजवळ 100 आहेत की 100 लोक आहेत. तर आणि या दिंडीचं 18 वर्षाच्या तुम्ही या दिंडी सोहळा किंवा या नेता सुळकुडमध्ये वारकरी संप्रदायाला तुम्ही पंढरपूरला नेताय, याच्यात तुम्हाला काय म्हणजे अनुभव आला या 18 वर्षाच्या काळात? ही दिंडी सोहळा म्हणजे एक निराळाच आहे. त्यातनं म्हणजे भक्त लोक अगदी आनंदानं खुशीने चालतात आणि चांगलं सोहळा म्हणजे चांगला आहे. एकंदरीत म्हणजे आध्यात्मिक मार्गातून तुम्ही आनंद घेत चाललेला आहे. अगदी ऊन पाऊस वारा तहानभूक या सगळ्याची प्रमाण करता तुम्ही, मला वाटतं तुमचं वय कमीत कमी 70 वर्षाच्या पुढे असेल. या वयाच्या 70व्या वर्षी देखील आपण अगदी विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहात. काय सांगाल एकूण तिथलं जे तुमचं जे 18 वर्षाचा जो अनुभव आहे, एकूण या 18 वर्षाच्या काळात तुम्हाला नेमकं काय अनुभवलं या जाण्या येण्याच्या ह्याच्यामध्ये? जाण्या येण्याचे म्हणजे एक दिंडी सोहळा म्हणजे एक निराळाच आहे. सुख शांती म्हणजे गावाकडं काय विसरून या दिंडी मार्गात असतात लोक, म्हणजे अगदी मनाला सुख समाधान मिळतं, देहभान विसरून तुम्ही भक्ती करता. ओके. आणि साहेब तुम्हाला मी असं विचारतो की तुम्ही सुळकुड म्हणून दिंडी चालू करत असेल तुमच्या मनातच काय आलं? सुळकुड म्हणजे आम्ही त्याच्या अगोदर वाढीत गेलो आहोत, त्याचं बरोबर झालं नाही म्हणून आम्ही आमच्या सुळकुडातनं आम्ही 5-6 लोक सुरुवात केली. आज आपण दिंडी सोहळ्यामध्ये असताना विणकरी आहे, तुळशीची कट्टा घेतलेली मावशी आहेत, त्याचबरोबर चोपदार आहे, या तिघांचं तुम्ही काय महत्व सांगाल? तुळस आणि विना आषाढी दिंडीला तो प्रत्येक दिंडीला महत्वाचं आहे. ते तुळस आणि विनाचं चोकदार म्हणजे दिंडी सुरुवातीपासून पंढरपूरचं येणं जाणं, त्यांचं रस्त्याचं पालन पोषण रक्षण करणं, रक्षण करणं चोकदार. त्याचबरोबर तुमच्या व्यवस्थापन मध्ये कोण कोण आहेत त्यांची नावं सांगू शकाल का? शिवपाय दत्ता हेगाजे आहेत, म्हणजे व्यवस्थापन बाळू करप्पा आहेत, श्यामा कोठोळे आहेत, धोडबा हेगाजे आहेत, तातू आहेत, बाबा नाईक, आणि एकूणच तुम्ही आज येलगोंडा खोत आहेत, एकूणच आज तुम्ही सुळकुड मधून पाहिजे. तर एकूण तुमच्या हे किती आहेत? 7 आहेत. या दिंडी सोहळ्याला आपल्याला ग्रामस्थातून सहकार्य मदत मिळते का? मिळते अन्नदान पैशा स्वरूपात. निश्चितच तुमची वारी सुख समृद्धीनं हो आणि तुमच्या हातून आज जसं आपण हा प्रवास करत आहात हाच वारसा तुमच्या पुढील पिढीनं देखील करावा. महानकार्य न्यूजसाठी सुळकुडहून कॅमेरामन तानाजी बिरनायसह प्रदीप खोत.